नमस्कार, या नवीन व्हिडिओमधून पुन्हा आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर पण महाटीईटीचा रिझल्ट लागलेला आहे, तर आपण पाठीमागच्या व्हिडिओमधून पाहिलं आहे रिझल्ट कशाप्रकारे पाहायचा हे सुद्धा आपण त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगितलेलं आहे। परंतु पहा, बऱ्याच विद्यार्थ्यांना मोबाईलवरती रिझल्ट पाहत असताना अडचणी येत आहेत, मोबाईलवरती रिझल्ट दिसत नाही, अशा प्रकारे विद्यार्थ्यांच्या तक्रारी असल्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून रिझल्ट मोबाईलवरती कशाप्रकारे पाहता येईल पण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी त्याचप्रमाणे पहा महाटेट, महाटीईटी आणि सीटेटच्या तयारीसाठी हा चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर हा चॅनल सबस्क्राईब करा। तर पहिल्या ठिकाणी तुमच्या मोबाईलमध्ये क्रोम असेल तर पहा क्रोम ब्राउझरमधून आपण महाटेटचा रिझल्ट पाहू शकतो। तर पहा यासाठी आपल्याला महाटेट डॉट इन ही जी काही वेबसाईट आहे ती टाकायची आहे, त्याच्यावरती आपल्याला रिझल्ट पाहता येणार आहे। महाटेट डॉट इन ही वेबसाईट आहे पहा। ही वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी पहा पूर्ण जे काही पेज आहे ते दिसेल आणि या ठिकाणी लॉग इन परीक्षार्थी याच्यामध्ये आपल्याला जायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला जो काही रिझल्ट आहे तो दिसतो। परंतु पहा बऱ्याच वेळा बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येत आहेत, तर तो जो काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम पहा या ठिकाणी आपण लॉग इन करूया। तर पहा लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला अशा प्रकारे विंडो दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला एक मेसेज येतो की पहा ॲप्लिकेशन डझंट सपोर्ट मोबाईल डिव्हायसेस, काइंडली ओपन इन लॅपटॉप ऑर डेस्कटॉप। म्हणजे या ठिकाणी पहा मोबाईलवरती ही साईट ओपन होणार नाही, त्यासाठी तुम्हाला लॅपटॉप किंवा डेस्कटॉपचा यूज करावा लागेल, अशा प्रकारचा मेसेज या ठिकाणी तुम्हाला दाखवतो। त्याच्यामुळे पहा बऱ्याच विद्यार्थ्यांना जो काय रिझल्ट आहे तो पाहता येत नाही, बऱ्याच विद्यार्थ्यांनी कमेंट्स केलेल्या आहेत। तर आता या ठिकाणी याच्यावरती सोल्युशन काय आहे, तर पहा या ठिकाणी तुम्हाला वरती जे काय तीन डॉट तुम्हाला दिसत आहेत पहा या ठिकाणी याच्यावरती जायचं आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर पहा थोडंसं खाली आल्यानंतर या ठिकाणी पहा डेस्कटॉप साईट हा जो काय ऑप्शन दिसेल, तर याच्यावरती तुम्हाला या चौकटीमध्ये पहा टिक करायचं आहे। याच्यावरती टिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये डेस्कटॉप साईट म्हणजे आपण लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरती जी साईट ओपन करतो तशी साईट तुमच्या मोबाईलमध्ये दिसेल आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा रिझल्ट पाहण्यासाठी तुमचा TET रजिस्ट्रेशन ID आणि पासवर्ड या ठिकाणी पहा इंटर करायचा आहे आणि त्याच्यानंतर पास सबमिट करून तुम्ही तुमचा रिझल्ट या ठिकाणी ओपन करू शकता। तर पहा अशा प्रकारे जर तुम्ही प्रोसेस केली तर तुम्हाला रिझल्ट पाहण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। तर पहा अशा प्रकारे तुमचा जो काही रिझल्ट आहे, पेपर एक असेल पेपर दोन असेल, तर त्याचा रिझल्ट या ठिकाणी ओपन होणार आहे। तर पहा हीच प्रोसेस या ठिकाणी तुम्ही फॉलो करायची आहे। तर पहा या ठिकाणी खाली तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल। आता या ठिकाणी पहा बऱ्याच विद्यार्थ्यांना रिझल्ट डाउनलोड करत असताना सुद्धा अडचणी येत आहेत, रिझल्ट कशाप्रकारे डाउनलोड करायचा, तर हे आपण पाठीमागच्या व्हिडिओमधून सुद्धा पाहिलं आहे, तरी सुद्धा या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा एकदा सांगतो। तर पहा या ठिकाणी शेवटी आल्यानंतर पहा या ठिकाणी प्रिंट आणि डाउनलोड हा जो काय ऑप्शन आहे याच्यावरती आपल्याला जायचं आहे। प्रिंट म्हणजे या ठिकाणी तुम्ही डेस्कटॉपमधून ओपन केल्यानंतर डायरेक्टली प्रिंट सोडायची असेल तर पहा प्रिंटवरती क्लिक करायचं आहे, परंतु शक्यतो पहा या ठिकाणी आपण PDF याची डाउनलोड होते मोबाईलमध्ये ती डाउनलोड करून ठेवा, म्हणजे तुम्हाला ज्यावेळेस गरज पडेल त्यावेळेस तुम्ही ती प्रिंट काढून घेऊ शकता। तर यासाठी पहा आपल्याला डाउनलोड याच्यावरती पहा क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्यानंतर सेव्ह ॲज अ PDF तर अशा प्रकारे एक ऑप्शन दिसेल, म्हणजे तुम्हाला तुमचा जो काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट तुम्हाला PDFमध्ये सेव्ह होणार आहे। तर यासाठी आपल्याला PDF याच्यावरती पहा क्लिक करायचं, या ठिकाणी पहा PDF तुम्हाला दिसेल याच्यावरती क्लिक करायचं आहे। याच्यावरती पहा क्लिक केल्यानंतर व्ह्यू होईल, त्याच्यानंतर पहा या ठिकाणी महाटेट एक्झाम 2019 अशा प्रकारे नाव येईल। आता या ठिकाणी तुमचा रिझल्ट आहे तर हे या ठिकाणी तुम्ही रिनेम करा, TET रिझल्ट पेपर एकचा असेल पेपर दोनचा असेल तर त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी सेव्ह करायचं आहे। त्याच्यानंतर पहा या ठिकाणी डन ह्याच्यावरती पहा क्लिक करा आणि सेव्ह म्हणा। तुमचा रिझल्ट तुम्हाला या ठिकाणी पाहायचा असेल तर हा रिझल्ट तुम्हाला तुमच्या डाउनलोड या फोल्डरमध्ये पाहायला मिळेल। इंटरनल स्टोरेजमध्ये डाउनलोड या फोल्डरमध्ये गेल्यानंतर पहा आपण TET रिझल्ट या नावाने तो सेव्ह केला। तर पहा अशा प्रकारे तुम्हाला तुमचा रिझल्ट डाउनलोड करून पाहता येईल आणि तो सेव्हही करता
येणार आहे। तर अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांना मोबाईलवरती रिझल्ट डाउनलोड करण्यासाठी आणि रिझल्ट पाहण्यासाठी अडचण येत आहे त्यांनी अशा प्रकारची प्रोसेस करायची आहे, त्या सर्व विद्यार्थ्यांना रिझल्ट पाहण्यामध्ये कोणतीही अडचण येणार नाही। तर अशा प्रकारे एवढ्याच्या माध्यमातून रिझल्ट पाहण्यासंदर्भामध्ये एक महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।